नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ॲग्रिकल्चर सिस्टम या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ढेकरी येथील श्रीकांत रोडे यांच्या फार्मवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 10 ते 12 गायांचं नियोजन, त्याचबरोबर त्या गायींचं व्यवस्थापन कसं असतं, या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, प्रगतशील शेती, दूध व्यवसाय आणि सेंद्रिय शेती, त्याचबरोबर शेती संबंधित असणारे उद्योग व व्यवसाय आणि शेती संबंधित असणाऱ्या विविध घटकांची माहिती घेऊन आपल्यासमोर मी ॲग्रिकल्चर सिस्टम या यूट्यूब चॅनलद्वारे वेळोवेळी येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या या ॲग्रिकल्चर सिस्टम यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला अगदी सहजरित्या पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीकांत रोडे यांच्या फार्मवरील 12 ते 13 गायांचं नियोजन आणि त्यांचं चारा व्यवस्थापन, खुराक व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जवळपास त्यांच्या फार्मवरती सध्या 35+ गाय, म्हणजे 35 लिटरच्या पुढची गाय त्यांच्या फार्मवरती सध्या अवेलेबल आहे। जसे की हरियाणा पंजाबमध्ये असतात गाय 30-35-40 लिटरपर्यंतच्या, त्याच पद्धतीने यांच्याही फार्मवरती 35 लिटरची एक गाय आहे। त्या पण गायीचं आपण नियोजन या गाय या फार्मवरती पाहून घेणार आहोत। आणि महत्त्वाचा विषय म्हटलं तर यांच्या फार्मवरती सध्या मुक्त संचार व्यवस्थापन आहे। या मुक्त संचार व्यवस्थापनमध्ये अगदी कमी खर्चामध्ये यानं बनवलेलं आहे यांनी, आणि त्याचं पण एक व्यवस्थापन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा शेतकरी मित्रांनो। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या ॲग्रिकल्चर सिस्टम या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार, सर्वप्रथम आपला परिचय करून द्या की जेणेकरून आमचे जे सबस्क्रायबर व्ह्यूअर्स आहेत ते आपल्या कोट्यावरती विजिट देऊ शकतील। नमस्कार, माझं नाव रोडे श्रीकांत आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, गाव ढेकरी। सर्वप्रथम मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की हे जे आपण गायपालन व्यवसाय करताय सध्या, जर्सी पालन, याच्यामध्ये आपल्याला आवड कशी निर्माण झाली की आपण गायपालन व्यवसाय करावा? गायींचं कसं आहे, गायींना फक्त झट कमी आहे, कष्ट कमी आहे, त्यामुळं गायींची आवड निर्माण झाली। सुरुवातीला आमच्याकडे म्हशी होत्या, पण ती म्हशीचा मला मुळात तिरस्कारच होता, त्यामुळं मी गायी निवडल्या। आणि याच्या आधी आपल्यापाशी सुरुवात कशी झाली आपण की गायीपालन आपण करताना? सुरुवातीला घरच्याच 2 कालवडी होत्या, त्या 2 कालवडींच्या गायी तयार झाल्या। मग त्या गायींना जोड टाकत अशाच आज 9 गायी आणि 3-4 कालवडी तयार झाल्या, म्हणजे 12-13 जनावर झालेत आपल्या। तरी आज आपल्या आजच्या कंडिशनमध्ये आपल्या फार्मवरती सध्या 12 ते 13 जनावरांची संख्या आहे। आणि पुढचा महत्त्वाचा विषय म्हटलं तर आजकाल दूध व्यवसायामध्ये प्रचलित होत झालाय, त्याचबरोबर दूध व्ययामध्ये चारा नियोजन महत्वाचं आहे। हो, 100% चारा नियोजन। आणि त्या चारा नियोजनाबद्दल आपलं काय म्हणणं आहे की चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे शेतकरी मित्रांनी? टोटल मिक्स राशन TMR पद्धतीनं चारा दिला पाहिजे जनावरांना, किंवा हिरवा तर हिरवाच देणं चुकीचं आहे, किंवा वाळला तर वाळलाच देणं चुकीचं आहे। सुग्रास तुमचा हिरवा चारा, ओला चारा, वाळला चारा, मुरघास, जे काय असेल ते सगळं मिक्स करून देणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा रिझल्ट भी भेटेल आणि गायींची तब्येत भी व्यवस्थित राहील। म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की 50% ओला चारा आणि 50% सुका चारा, हा दोन्हीचे मिश्रण करून दिलं तर आपल्या ज्या गायी आहेत त्या तंदुरुस्त राहू शकतील आणि रिझल्ट पण त्याचा व्यवस्थित येतो। पुढचा असा म्हणजे प्रश्न आहे की आपण पाहतोय की इथं मुक्त संचार व्यवस्थापन आहे, आणि मुक्त संचार गोठा व्यवस्थापन आणि बंदिस्त गोठा व्यवस्थापन याच्यामध्ये आपल्याला कोणते फरक जाणून आले? बंदिस्त गोठ्यामध्ये खूप कष्ट आहे, खूप त्रास होतो, आणि मुक्त संचारमध्ये काहीच कष्ट नाही, कष्ट आहे परंतु कमी कष्ट आहे। बंदिस्त गोठ्याचं कसं, सकाळ दुपार संध्याकाळ शेण उचलणे, सकाळ दुपार संध्याकाळ पाणी पाजणे, तसं ही बंदिस्त गोठ्याची लक्षणं आहेत। आणि गाय ज्यावेळेस हिटवरती येते त्यावेळेस बंदिस्त गोठ्यामध्ये जरा समजत नाही लवकर, आणि मुक्त संचारमध्ये लगेचच समजते। आणि मुक्त संचारमध्ये शेण उचलायचं नाही, पाणी पाजायचं नाही, काय नाही, टाक चारण काढ धारा फक्त मुक्त संचारमध्ये। म्हणजे मुक्त संचारमध्ये मनुष्यबळाची संख्या कमी लागते। हो, त्यामुळे मुक्त संचारचे असे भरपूर फायदे आहेत। मुक्त संचारमध्ये गायींचा व्यायाम होतो, पुन्हा त्याची गायीची तब्येत तंदुरुस्त राहते, गाय निरोगी पडते, गायीला म्हणजे आजार कसलाच येत नाही, मस्तडीच दूर होत आहे मुक्त संचार केल्यावर, कारण बंदिस्त जनावरांचा मस्तडीचा प्रॉब्लेम जास्त असतो। गाय पालन व्यवसाय करताय, हा आता गेली किती वर्षापासून आपण गाय पालन व्यवसाय करताय? 1.5 वर्षाच्या आसपास चालू झाला आहे।
सुरुवात आपली किती गायपासून झाली होती? सुरुवात घरच्या दोन कालवडी होत्या, त्यांचं कलेक्शन चांगलं जमा व्हावं लागलं, त्यामुळे मग आपण त्यांना जोड टाकत आज तिथपर्यंत पोहोचलो. आपल्या भविष्यामध्ये 25-30 गायींचा फार्मचं नियोजन आहे. म्हणजे एक टायमाला किती दूध देते हायेस्ट? आपल्या फार्मवरती एक गाय अशी आहे की एका टायमिंगला 18 लिटर दूध देते. आणि एक टायमिंगला 18 लिटर? हो, दोन टायम 35-36 लिटर सध्या आपल्यापाशी क्वालिटी आहे. हा, कमी गायीमध्ये जास्त उत्पन्न काढायचं विचार असतो हरियाणाच्या लोकांचा. त्याच पद्धतीने आपल्या फार्मवरती पण 35-36 लिटरची सध्या गाय उपलब्ध आहे. हो, 100% आहे. आणि आपलं 10-12 गायी आहेत, या 10-12 गायीमध्ये सध्या दूध कलेक्शन किती होतं आजच्या तारखेला? आपलं चालू कंडिशनला 90 प्लस आहे. 90 प्लस, कंटिन्यू 90 प्लस राहते आपल्या. म्हणजे फार्महे आपलं 90 प्लस दूध राहते. हो हो, कसं असते, 3-4 आठल्याला राहते, 3-4 ताने असते, काय गाभण दुधाचे असते, त्यामुळे आपण आपल्या फार्मवरती मिल्क कलेक्शन रेग्युलर रुटीन मध्ये ठेवलेलं आहे. जर कमी बी होत नाही, जास्त बी होत नाही, 90 लिटर कंटिन्यू असतं. म्हणजे बारमाही कंटिन्यू आपलं 90 लिटर कलेक्शन राहतं. हा हा, हे जे 90 लिटर दूध कलेक्शन आहे आपलं, हा, हे कोणत्या संघाला जाते आता सध्या आपल्यापाशी? माऊली दूध संकलन केंद्र ही गावातली डेअरी फार्म आहे, ती गावातला डेअरी आहे, परंतु सोनाईला जाते वरी. प्रॉपर म्हणजे मेन डेअरी म्हणतात सोनाई. सोनाई. आणि हे जे 90 लिटर दूध आहे आपलं, या 90 लिटरला आपल्याला काय रेट मिळतो सध्या? आता 3-5, 8-5, 34 रुपये भेटतय. कधी 35 होत आहे, कधी 33 बी होत आहे. म्हणजे ऍव्हरेज म्हणलं तर आपल्याला 34 रुपये रेट सध्या मिळतोय सध्या. हा, फॅटवर अवलंबून आहे. सरासरी म्हणजे 34 ठीक आहे. सरासरी आपले काय आहेत सध्या? आता मुक्त असल्यामुळं फॅट व्यवस्थापन कसं आहे? फॅट किती लागते सध्या? आता 3-5, 8-5 लागते फॅट कंटिन्यू. काही शेतकऱ्याचं म्हणणं म्हणलं तर काही काही शेतकऱ्यांनी विक्री सुद्धा केली आपल्या गायींची, की आमच्या गायी गाप जात नाहीत. त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकाल की गाय गाप जात नाही यासाठी? किंवा गायींना खुराक देणं महत्वाचं आहे, तिचं संगोपन व्यवस्थित करणं गरजेचं आहे, तिला मिनरल मिक्सचर कंटिन्यू देणं गरजेचं आहे. मेन महत्वाचं मिनरल मिक्सचर. त्या गायीला मिनरल नसलेलं तर गायी सारखं वारंवार रिपीट होते. मग तुम्ही मिनरल मिक्सचर कंटिन्यू ठेवलंच ना, मग गाय रिपीट होणार नाही आणि शेतकरी तोट्यात बी जाणार नाही. पुढचं म्हटलं तर खुराक व्यवस्थापन. आपलं हे जे 10-12 गायी आहेत आपल्या, यांच्यासाठी खुराक व्यवस्थापनामध्ये डेली किती खुराक आपण एका गायीसाठी देत आहे आणि कोणत्या कंपनीचा खुराक देत आहे आपण सध्या, ते पण आपल्या शेतकरी मित्रांना आपण सांगून द्या. आपण कारगिल कंपनीचा खुराक देतो आणि सरासरी म्हणलं तर 3.5 किलोच्या दरम्यान आपण देतो एका टायमिंग. हो, एका टायमिंगला 3.5 किलो. म्हणजे दोन्ही टायमिंगचं 6.5-7 किलो खुराकच आहे आपल्या गायींसाठी. आणि चारा नियोजनामध्ये विचार केला तर चारा नियोजनामध्ये चारा किती टाइम देत आहे आपण? चारा सकाळी 10 झाल्यानंतर आणि संध्याकाळी 10 झाल्यानंतर चारा आपण दोनच टाइम देतो. दोन टाइम चारा. आणि ती चारा व्यवस्थापन जे आहे, साधारणतः एका गायीला किती किलो देत आहे? तस तर 1 कॅरेटच्या हिशोबाने आपण देतो, कारण किलोवर मोजलं नाही आपण. 1 कॅरेट आहे एका गायीला, 1 कॅरेट दिला का? ओके. आणि आमच्या शेतकरी मित्रांचे पण कमेंट आले आहेत की चारा नियोजनासाठी किती क्षेत्र आपण गुंतवलेलं आहे, किंवा 10-12 गायींसाठी किंवा 1.5 एकरच्या आसपास ओके होतंय? आजकाल दूध व्यवसाय ज्या पद्धतीने प्रचलित होत चाललेला आहे, त्या पद्धतीने आजकालचे जे नवीन युवक आहेत, एकदमच लॉटमध्ये जाऊन 10-15 गायी आणणे आणि दूध व्यवसाय चालू करणे, आणि त्यामध्ये त्यांना असे भरपूर फटके बसतायत की लॉसमध्ये जात आहेत आपले नवीन तरुण युवक पिढी, त्यांच्यासाठी आपण दूध व्यवसाय कसा सुरुवात करावी? दूध, ठीक आहे, तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण युवा पिढी काय करते, जाते पंजाबला हरियाणाला जाते आणि 10-15 गायी एकदमच घेऊन येते, आणि मेन मुळात त्यांना अनुभव नसतो, चाऱ्यांचं व्यवस्थापन नसतंय, इथंच गायी त्यांच्या खसत्यात आजारी, आणि गायींचं मॅनेजमेंटच माहीत नसलं, त्यामुळं लॉसमध्ये जाणारच ना. जर करायचं असेल तर सुरुवात 1-2 गायींपासून करावी किंवा 2-3 गायींपासून करावी, पण अनुभव असणं गरजेचं आहे, अनुभवाशिवाय काहीच नाही. यंत्र सामग्री जर असली तर एकटाच 25 गायींचं नियोजन लावू शकतोय, मुरघास तंत्रज्ञान जर वापरलं तर. आपलं मुरघासावर काय नियोजन आहे सध्या? आता मका करायचा 1-1.5 एकर आणि मुरघास तिचा करायचा. याच्या आधी कधी मुरघास आपण वापरलाय का? नाही नाही, मुरघास वापरला नाही, पण आता करायचं आहे. मुरघासनं दूध टिकून राहतं, म्हणजे दुधाची लेवल, दुधामध्ये वाढ राहते, गायींची तब्येत निरोगी राहते, तंदुरुस्त राहते, दुधाची लेवल कंटिन्यू राहते गायींसाठी. मुंबईला काम करण्यापेक्षा इथं जर स्वतःच्या 10-15 जर गायी तयार केल्या घरच्या किंवा विकत आणून लोकलच्या जर सुरुवात केली, तर नाही बी म्हणलं तर कमीत कमी 10 गायींपासून आपल्याला
1 लाख रुपयाचं उत्पन्न सहज भेटतंय महिन्याला, आणि त्याच्यातला खर्च वगैरे जर सुग्रा सगळं सोडून नाही बी म्हणलं तर 10 गाईंमागे निव्वळ 50,000 रुपये खेळत राहते. तरी आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी न जाता स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू करणे महत्वाचं आहे. आणि पुढचा आपण पेमेंटचा विषय काढलाय, त्याबरोबर आपलं 10 दिवसाचं पेमेंट किती होऊ शकतं सध्या? आता आपलं 10 दिवसाचं दुधाचं टोटल होतंय 850-900 दरम्यान दूध होते आपलं 10 दिवसाचं. आपल्याला भाव पडतोय 33-34, त्या हिशोबाने पेमेंट आपलं 10 दिवसाचं होतंय 27-28 हजार 29 हजाराच्या आसपास पेमेंट होते 10 दिवसाचं. राऊंड फिगर 29,000 रुपये आपलं 10 दिवसाचं होते. आणि मंथली म्हटलं तर 85-90 मध्ये आपलं पेमेंट होऊन जात. म्हणजे या 90,000 मध्ये साधारणतः खर्च किती होतोय आपला सध्या? आता सुग्रासचा खर्च, दवाखान्याचा खर्च आणि इतर किरकोळ कारकोळ खर्च म्हणून 35,000 रुपये खर्च होतोय 35,000च्या आसपास, आणि 50,000-1,000 रुपये शिल्लक राहतात आपल्याला महिन्याकाठी. हा, म्हणजे मंथली आपलं 50,000 रुपये जे पुण्या मुंबईला जाऊन इंजिनिअरिंग करून विद्यार्थी घेता येतात सध्या पगार, त्या पद्धतीने आपलं सध्या आपल्या गावात असून 50,000 पेमेंट आपल्याला मिळते. हो, पुढचा अतिमहत्वाचा प्रश्न असा आहे की चारा नियोजनामध्ये आपण संपूर्ण चारा विक्रीचा आणताय घरचा आहे, आणि चाऱ्याची जी क्वालिटी आहे ती पण आपण सांगून द्या शेतकरी मित्रांना. आता चारा आपण टोटल मिक्स करतो, आपल्याकडे 4G बुलेट सुपर नेपियर आहे, साधा हत्ती घास आहे, कडोळ आहे आणि कडबा आहे, ज्वारीचा कडबा. हे 3-4 आयटम मिक्स करून एकत्र देतो आपण कोरडा वल्ला वाळला चारा. कालवडीवर भरपूर भर देत आहेत काही शेतकरी मित्र, आणि कालवडी संगोपन आपण किती करताय सध्या आपल्या फार्मवरती? सध्या आपल्या फार्मवरती सुरुवात तर तशी घरच्याच गाईंपासून झाल्या, घरच्याच कालवडींपासून झाल्या. आता घरच्या 3 गाई झालेत आणि 3 कारवडी लहान आहेत सध्या. हा, म्हणजे आपण स्वतःच्या घरच्या जे टोटल 6 या 12 गाईमधील 6 तर आपण स्वतः बनवलेले आहेत हा विषय आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्या पाहिलेलं आहे की 12 गाईंचं श्रीकांत रोडे साहेबांचं नियोजन कसं आहे, चारा व्यवस्थापन कसं आहे आणि खुराक व्यवस्थापन कसं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नियोजन पाहिलेलं आहे. तर श्रीकांत रोडे साहेबांचं नियोजन आपल्याला कसं वाटलं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की श्रीकांत रोडे साहेबांनी कमी खर्चामध्ये मुक्त संचार व्यवस्थापन केलेलं आहे, त्याचबरोबर त्यांचं जे गाभण गाईंसाठी वेगळं खुराक, म्हणजे वेळलेल्या गाईंसाठी वेगळं खुराक, असे खुराक व्यवस्थापनामध्ये पण वेगवेगळे टप्पे असतात, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवून द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.